हाय गाइस, जे तुम्ही आयता हे भव्य मंदिर पळता ते मंदिर महादेवाचे। आज हांव येयला वज्री आणि तुमका आज वज्रीचे जे देऊळ आहा ते देवळाचे देवाचे दर्शन करून दितले आणि कमिटी मेंबराचे उलयतले पासून ते देवळाचे किदे सत्व किदे आहा इतिहास किदे आहा हे तुमका सांगतले। वॉच टिल एंड। माझे नाव शशांक कृष्णनाथ कतने। आम्ही या देवळाचे पुजारी। तसेच एक देव म्हणजे महादेव देवस्थान वज्री पेडणे। या देवळात आम्ही आता म्हणजे आमची पिढी आता दोन पिढ्या झाले, माझा बाबा आणि काका पहिले बाबा, तर त्यांना अप्रॉक्सिमेटली 70 कितले तरी वर्ष आले सराव, म्हणजे एक्झॅक्ट खबर ना बट 70 तरी जातले। सो आणि त्यांनाच्या आम्ही हांगासर देवाची पूजा करता आणि तसेच ह्या देवाची सातेरची देव असतात त्या देवाची पूजा करतात। मागीर देवळातली जी काही भिक्षुकीची कामं असतात ती करतात। सो ह्या देवळांत एवरी सोमार जाता, तसेच श्रावणी सोमार व्हडलो उत्सव जाता, म्हणजे महाप्रसाद नैवेद्य बी जाता। मागीर महाशिवरात्रीचो आसता तो 3 दिसांचो कार्यक्रम जाता, तोय बी व्हडलो आसता। हांगासर पहिले दीस आम्ही लघुरुद्र करता, मागीर हांगासर 3 दीस नाटकांचो कार्यक्रम आसता आणि प्रत्येक दिसा कितें तरी एक सत्यनारायण पूजा आणि कितें तरी आसता। मागीर हांगासर परत भावीक कौल प्रसाद लावपाक येता, म्हणजे कितें प्रश्न आसता तेंचे विचारपाचे देवा ते विचारता। सो त्या प्रश्न कितें काम उरले किंवा कितें जालें जाल्यार ते विचारता। सो तेचेर जे कितें प्रसाद दिता देव तेची तेचेर तेंची श्रद्धा आसता आणि त्याच्या वयल्यान तेंची कामां अवश्य जातात। म्हणजे अशी आम्ही ऐकले की थोडे असे असा की आपल्याक येवपाक जमना, थोडे वृद्ध झालेले असतात त्यांना येवपाक मेळना दर्शन घेऊन, ते फक्त आमकां केन्नाय फोन करता आणि सांगता की बाबा एक आमचे सांगणे कर की आपले असे काम झाले किंवा एक आरोग्याचो कितें प्रश्न गेलो तो विचारता ते आणि जस्ट एक सांगणे कर म्हणटा। सो त्या सांगण्या वयल्यान आम्ही तरी इतले हे म्हणजे ह्याची प्रचिती येयली आमकां की हे जागृत आसा, म्हणजे कोणें कितें जो श्रद्धेन जर प्रश्न विचारलो की श्रद्धेन स्मरण येईल तर त्याचे अवश्य काम येईल। Watch till end. नमस्कार। नमस्कार सर। हांव महादेव सातेरी देवस्थानचो अध्यक्ष श्री शिवराम बी नाईक। ह्या देवस्थानात कार्यक्रम जे जातात ते कार्तिकी एकादशीक हांगासर सप्ताह 24 तासांचो अखंड सप्ताह आनी 3 दिस चित्ररथ आसतात आनी रात्रभर 24 तासूय तुका भजन आसता। त्याच्या नंतर सातेरी देवळांत जत्रोत्सव जाता, त्याच्या नंतर महाशिवरात्र महाशिवरात्र महादेवाच्या देवळा समोर जाता आणि 3 दीस तो उत्सव असता, 3 दिसांत 3 रातीं 3 नाटकां असतात। त्याच्या नंतर शिगमोत्सव 7 दिसांचो हांगासर, 8व्या दिसा पालखी उत्सव असता, ती सबंद गांवांत फिरून रातचे 10 ते 12 रातीचेर पावता परत, अखंड वज्री गांव ती कवर करता। त्याच्या नंतर वर्धापनदीन जाता, वर्धापनदीन आता दोन्ही देवळांचो एकाच दिसा जाता आणि त्याचो उत्सव जवळजवळ 2-3 दीस चलता। आणि महादेव मंदिरात प्रत्येक सोमार दीस भजन असता, त्याचप्रमाणे सातेरी देवळांनी आता आम्ही हालीच सुरू केला, थंयसर शुक्रार दीस भजन असता आणि थंयसर तो नवो उत्सव सुरू केला। आणि हेका सगळे गांवचे गांवकरी आहात त्यांचे सहकार्य आहात म्हणून हो कार्यक्रम आम्ही करूंक शकता।
कित्याक आमकां हांगासर देवस्थानांत उत्पन्न व्हडलें हें कांयच ना. जे गांवचे लोक आसात तेंच्यांनी दिल्लें कितें कंट्रिब्युशन करतात तेचेरूच हो उत्सव सगळो चलता, पूण बरें चलता. गांवचो भरपूर सपोर्ट आसा आनी त्याच नेटाचेर आमी हे सगळे कार्यक्रम करून घेता. हांव सुरेश गणेशकरक ह्या देवस्थानचो महादेव सातेरी देवस्थान आसा तेचो चालक. कितें कसलोय प्रोग्राम जालो जाल्यार आमी जाय ते चालकान ते स्टार्ट करपाक जाय. हांव सिताराम नायक ह्या देवस्थानचो श्री महादेव सातेरी देवस्थानचो सेक्रेटरी आनी म्हजे बरोबर आमचे ह्या देवस्थानाचे खजिनदार श्री संदीप शेट्टी आहा, हे फौजदार आहात, बाकी इतर मेंबर आहात, कमिटी सदस्य आहात हांगा सगळे. हे जे देवस्थान आहा पळय, तुमकां वदळून हांवें सांगलां की हे देवस्थान आमी नूतनीकरण केल्लें आसा, पूण ह्या देवस्थानाच्या अंडर मुख्यत्वे आमची दोन देवळां येतात, एक महादेव मंदीर आनी एक सातेरी मंदीर. हांगा लागींच एक सातेरी मंदीर आसा, कळ्ळें न्ही. आनी ह्या सातेरी मंदिरांत ह्या दोन मंदिरांत जे उत्सव जाता पळय तेच्या बद्दल आत्तांच तुमकां आमच्या अध्यक्षान म्हायती दिल्ली आसा पळय. हांगा शिवरात्र जाता, तशीच थंय जात्रा जाता, हांगा कार्तिकी एकादशी जाता, हांगा वर्धापन दीन दोनूय देवळांची प्रतिश्ठापना एकाच दिसा येयल्ल्या कारणान दोनूय देवळांचो वर्धापन दीन एकच दिसा जाता. आनी तुमकां पयलींच हांवें सांगलां फाटलें फाट वदळूच सांगलां की हें जें देवूळ आमी चलयता पळय हें फक्त आमकां कितें ट्युरिस्ट येनात, भायल्या लोकांचो व्हडलोसो कांय आमकां हांगा कॉन्ट्रिब्युशन आसा. हें जें हांगा जें कितें कार्यक्रम चलता पळय हेका सर्वस्वी आमचे ग्रामस्थच कॉन्ट्रिब्यूट करता आनी आमी हो सगळो हे सगळे कार्यक्रम हांगा सगळे घडोवन हाडटा. आनी हे कार्यक्रम करतना आमकां हे कमिटी सदस्यांचे आनी आमचे ग्रामस्थांचे भरपूर सहकार्य लाभता आनी तेंचे सहकार्य आमकां अशेंच फुडें लाभतलें अशें आमी आशा व्यक्त करता. महादेव सातेरी देवस्थानाचो सेक्रेटरी एचआर खजिनदार आसा. हें देवस्थान हें पयलीं ल्हान आसलें आनी पयलीं आमकां जाणटे सांगताले ह्या देवळाचो इतिहास कसो तयार जालो. हें देवूळ अशें आसलें की आमचे जागा आसली पळय ती सामकी ल्हान आसली आनी कोण तरी आमचे गोरवां घेवन वयताले हांगासर आनी हांगासर ती एक तेजी शेतकऱ्याची गाय आसली. ती गाय येवन त्या जाग्याचेर दुदाचो पाजर सोडपाक लागली तेन्ना कोणी तरी त्या जाणट्यांनी वचून पळयलें ती गाय थंय पाजर सोडटा दुदाचो म्हणून तेच्यांनी पळयलें तेन्ना तेंकां थंय एक कितें तरी चमत्कार कहो दिसलो आनी तेज्या उपरांत तेंच्यांनी सगळ्यांनी गांवांत सगळें एक जालें आनी ती जागा सगळी लीप केली आनी थंय तो महादेव देवस्थानाचो उगम तयार जालो आनी थंयच्यान हें देवस्थान रुजू जालें आनी एक ल्हान मंदीर तेन्ना बांदलें आनी त्या मंदिराचे आयज हे ल्हान मुर्ती किर्ती चोर कशें हे उजरी गांव हो ल्हानसो गांव आसा, शापोरा नदी काठी हो बसलेलो गांव आनी ह्या गांवाचो उदरगत म्हणटा ती ल्हान शेती वेवसाय करून हे लोक आपले पोट निवारे करताले आनी देवाची एक तेंकां भावना निर्माण जाली आनी तेंच्यांनी एक ल्हान ती मंदीर बांदून आयज हें तेजें मोठें मंदीर जालें. आयज हें मंदीर जालें खरें आनी देवाची एक तेंकां आस्था निर्माण जाली आनी सगळेच जाण हे देवाचो नामगजर करीत करीत आयज हो उत्सव बरे भशेन करीत घेतात आनी हें देवस्थान मोठ्या रुपाक येयलें आनी तुमच्या मिडियाच्या माध्यमान सुद्दां आयज हें आमचें सबंद जग प्रसिद्ध हें गांव जाल्लो आसा आनी हें देवस्थान सुद्दां बरें जाल्लें आसा. जेची कशी इच्छा आसता ती भावना तेंची सगळी पूर्ण जाता आनी जायत आसा. ह्या देवाचो खरोच चमत्कार आसा. आमचे गांवांत कसली रोगराई सुद्दां येयली जाल्यार आमी हांगासर तीर्थ घेवन आमकां तेजो एक बरो हेजो प्रतिसाद मेळटा आनी आरोग्य बरें तेजे कल्लो रोग आसलेलो मुक्त जाता. हे आमचे वजरी गांव हे महादेव सातेरी देवस्थान म्हणून तेका नांव पडलें आनी अशें हें देवस्थान आमचें आसा. म्हजो नांव कृष्णा नायक, कमिटी मेंबर. आमच्या म्हादेवाचो जो चमत्कार आसा पळय तो एक असो चमत्कार. पयल्याच वाडदिसाक हांगा शिवरात्रेक महाशिवरात्रेक एक भुरगें एक गेट नासली हेका लागली एक भुरगें अशें प्रदर्शन काडटना अशें कोणून आपदा वाड्याने हांगा सकयल पडलें. हें जवळ जवळ 4 ते 4.5 मिटर उंच आसा. थंयच्यान पडलें पूण त्या भुरग्याक येदी इजा जावंक ना, कांयच जावंक ना त्या भुरग्याक. सुकूच सारकें वरयलें पळयता जाल्यार भुरगें सकयल आसा, सकयल दारांत सुद्दां आपडोंक ना.
धोतराजा येईपर्यंत धोतराजा जायचं कायच जाऊ नये हो आमच्या महादेवाचं चमत्कार. माझे नाव दोस्त लक्ष्मण परब वजरी. हा सांगू इच्छिता की 2007 आमच्या या गावात गोपी नायक आशिल्लो आणि त्याचे सहकारी सगळे गावचे ताका त्यांना घेऊन त्यांनी हे देऊळ जे महादेवाचे देऊळ हे जे असले ते लहान असले ते असले ते गावठी नळ्याचे आशिले आणि ताका लागून जीर्णोद्धार समिती हे समिती आपण स्वतः गावात भरून पैसे लागू केलो आणि पैसे लागू करून ते मंदिर जिरोणे आसले आणि ते नवे बांधले त्याचे नवे बांधून त्यांच्यानी बरं देऊळ केले पहिल्या आमकां फायदो करून दिलो ते समिती पैसे काही थोडेसे उरले आणि तातूंत फुडलो व्यवहार आमचे अध्यक्ष आणि सचिव आता तयार करतात तेथूनच चलयतात सगळे कार्य आणि ताका लागून आठवड्यात सोमार जो आमास जाता त्या सोमाराक आमचे हांव ते लक्ष करायचे थोडेसे हे करता चटींग करता सगळे आणि भजनी करता चालू असे आमच्या या गावचे सगळे भजनी कलाकार येऊन हंगासर प्रत्येक सोमाराक शुक्राराक दोन्ही देवळांमध्ये भजन कार्य करतात आणि आजपासून तो उत्सव चालू असा आणि गावचे सहकार्य बरे असा समितीचे बरे आहात जे आमचे भजन करत असताना एक पेटी किती नादुरुस्त झाली तबले फुटले त्याला आमकां ते सहकार्य करतात समिती आणि रोखडे कसं काम ते करून हाडटात प्रिपेर करून हाडटात आणि त्यांचे सहकार्य आमकां गावांत बरे आहात समिती त्यांची समिती बरी आहात म्हणजे थंड स्वभावाची आहात सांगलेले पडटात अशी समिती असल्यानंतर गावचो विकास बरो जाता सगळे गाव आहात एकूच उरता एकटाय हे देवूळ आहात ते गावडो परब त्याच्यावर एक भायर आसता देवाचो आणि तो आमचे काहीतरी अडी अडचणी असलेले आमकां क्लिअर करून दिता. हांव सिताराम नायक. हांव हे महादेव सातेरी देवस्थान आसा पळय त्या देवस्थानाचो हांव सेक्रेटरी. हे जे मंदीर आशिल्ले पळय हे पयली पुरातन मंदीर आशिल्ले धाकटे मंदीर आशिल्ले मागीर 2005 हे ग्रामस्थांची अशी बैठक जाली आणि तेतून असे ठरले की हे मंदीर आम्ही आता नूतनीकरण करपाचे म्हणून आणि त्यानुसार मागीर आम्ही आर्किटेक्टा मेळून एक आराखडो तयार केलो आणि त्या आराखड्यानुसार हे मंदीर हांगा आम्ही बांधले. हे मंदीर बांधताना आम्ही कसलेच सरकारी योजनेचो लाभ घेऊ ना हे ग्रामस्थांनी आपणाच्या पैशांनी स्वतः कॉन्ट्रिब्युशन दिवन हे मंदीर हांगा उभे जाल्ले आसा. थोडेशे आमचे जे दानशूर व्यक्ती आशिल्ले त्यांच्या थोड्यांनी आपूण अमके अमके काम करता कोणी प्रवेशद्वाराचे काम केले कोणी टायल्सांचे काम केले असे करून हे गावच्या सहकार्यान हे मंदीर हांगा उभे जाल्ले आसा. 2008 आम्ही या मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना केल्या. जे तुम्ही आता हे भव्य रूप जे महादेवाचे पळतात ते पहिलं श्रावणी सोमवार असे देवा हे सजवितात. आज पहिलं श्रावण सोमवार आज जे आमचे ह्या वर्षात 4 सोमवार येले आहात श्रावणी तो पहिलं सोमवार आमचे वजरीचे मडकयवाडाचे कुटुंब जे आहात न्हू ते साजरो करतात. दुसरो जो सोमवार असा तो नाय कंपनी करता मडकयवाडा वजरी आणि तिसरो सोमवार जो आहात तो आमचं अख्खो वजरी गाव आणि चौथो जो श्रावणी सोमवार आहात तो आमचो वजरी गाव ग्रामस्थ सगळे करतात त्यांना कमिटी भितर असतात हिंगे असतात आणि 4 सोमवार बरे भाशेन वेवस्थित जाल्ले असतात.
गायज तुम्ही जे हे देऊळ पळतात पण ते सातेरीचे देऊळ असा. हांव आता वज्रेनूच असा आणि जे महादेवाचे तुम्ही देऊळ पळलात पण आणि हे दुसरे देऊळ सातेरीचे हा ते किती म्हणतात कमिटी मेंबर हे आमचे गावचे देऊळ म्हणतात. सो तुम्ही तुमका सातेरी देवीचे दर्शन करून दिता. आणि गायज तुम्ही न्हू म्हाका पळयतात तुम्ही व्हिडिओ पळयतात माझे पण म्हाका लायक आणि सबस्क्रायब करिना. सो म्हणजे सबस्क्रायब खूप कमी हा म्हाका प्लीज 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 म्हाका सबस्क्रायब करा. मी अदूत गांवकर ह्या देवळाचे मातशे तुमकां सांगता माहिती. माहिती सांगपाची म्हटल्या पहिली देवूळ आसले ते हे आमचे म्हणजे तेका पत्रे हे आमचे नळे बिळे काय नसले. आमच्या देव पहिली देवस्थानान आमच्या गांव गांवाल्यांनी पहिली तेका नळे घातले. कांय दिवसांनी ते पाच मोटो लागलो आणि देऊळ हे आले. पण आमचे देयी कांयच म्हणजे तेला देयी आसली ती तेका कांयच जावंक ना. आणि ह्याचा पायऱ्या सुद्धा कमी वाचले म्हणजे असे तितके देऊळ खास नसले ह्याचा सुद्धा नळे नसले. आमच्या गावाल्यांनी म्हणजे गावातल्या लोकांनी थोडे पैसे काढून हे नळे आता घातले. आता सुधारणा बरी झाली. सुधारणा आता बरी खूप झाली की आमच्या गावाल्यांनी सुधारणा मेन म्हटल्या खूप केली आहे. आणि काय ह्या पुढे आता आमची सुधारणा करपाची आशा हा. हांव सिताराम नायक ह्या देवस्थानचो सेक्रेटरी. पदूच तुमकां मुलाखत सेक्रेटरीन तुमकां सांगलें की ह्या त्या देवळाच्या अंडर दोन देवळां येत महादेव देवूळ आनी सातेरी देवूळ. कळ्ळें न्ही. हांगा जात्रा जाता बसका म्हणटात ते हांगा जाता. शुक्रारचें भजन जाता आनी हांगा वाडदिवसूय जाता. ते वाडदिवस दोनूय देवळांचो एकच दिसा येता. आतां गांवकारांक तें देवूळ जेन्ना आमी नूतनीकरण केलां तेन्ना एक दिवंगत गोपी नायक तेच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन जाली आनी तेच्यांनी भरपूर त्रास घेवन तें देवूळ केलें. आतां गांवांचो असो संकल्प आसा की हें देवूळ सुद्दां त्याच देवूळ पळय रिनोवेट केलां पळय तशें करतले बरें करतले. आनी ह्या अनुशंगान आमी आर्किटेक्टाक मेळोन प्लॅन बी काडलेलो आसा आनी तो आतां आमी गांवां फुडें दवरून तेजेर विचार विनिमय करून हे सुद्दां देवूळ त्याच पद्दतीन करपाचे असो एक गांवांचो विचार आसा. आनी म्हाका दिसता की त्या देवळाक हे सहकार्य आमकां ग्रामस्थांनी केलां तेन्ना ह्या वेळार सुद्दां आमकां ग्रामस्थ सहकार्य करतले अशी म्हाका आशा आसा. हांव शिवराम नायक महादेव सातेरी देवस्थानचो अध्यक्ष. हे सातेरी देवीच्या बद्दल थोडे सांगपाची म्हाका इच्छा. हे जेन्ना 75-70 जेन्ना देवूळ व्हडलेलें आसलें हे देवळाक आकारूच नासलो. चुट्टांनी ते पडले आकार जाले आनी काही लोक तेज्या बद्दल निर्भसना करताले आनी म्हणटाले ते मडक्या देवळान जात्रा मरे अशें म्हणटाले. पण काही दिसांनी आमच्यावर गेले जेन्ना तरुण भुरगे आसले ते उठले आनी म्हणाले आमी देवूळ बाबा करया आनी देवळाक सुरवात करया म्हणून सुरवात केली. केली आनी ते बांदले सुद्दां पळय तेका घुमट बांदलो. घुमट जावन सगळें तयार जालें आनी बरोच पावस पडलो आनी लिकेज जावन ते कंप्लीट देवूळ उद्वस्त जालें. पूण सांगपाचें इतको साक्षात केलोलो भटाच्या स्वप्नान देवी येयली आनी तिणें सांगलें आपूण सुरक्षीत आहा. त्या प्रमाणे ती आमी जेन्ना हें देवूळ उसयलें आनी मद्या सगळें काडून पळयलें
पळी त्याला खरोखरच त्यांना तो कळस असतो. त्या कळसात कायच जाम नसले, कश्याक तसं असलो आणि त्याची वेळ पाठी असली, पाठी असल्या कारणाने ती सुरक्षित उरलो असं ह्या देवीचं चमत्कार असा. आता हे देऊळ मध्यमश झाला वाईट ना असा, पण आमचे एक स्वप्न हा हे सातेरीचे देऊळ महादेवाचे देऊळ झाला तेच पद्धतीने जावचे ही आमची एक अपेक्षा. आणि गावचे लोकही हे देऊळ मोडले जाऊचे किंवा बरे जाऊचे म्हणून प्रयत्न करतात. आणि आमचोही प्रयत्न असा, आम्ही प्लॅनिंग सुद्धा केला पण फंड जरा मोठो आहात त्या कारणास्तव आम्ही थंड आहात, पण तरीसुद्धा गावचे लोक आमकां सपोर्ट करतले आणि आम्ही देऊळ हे भव्य आणि दिव्य करतले सोडचे ना. नमस्कार, माझे नाव सज्जन गाड. हांव तुमकां सांगूंक इच्छिता आयज सोमार दीस, आयज नागपंचमी आनी आमचो आयज म्हादेवाचो दीस आनी आमी सातेरीचो शुक्रवार करता आमी हांगासर. तेव्हा आयज आयज कितें करता, आयज भोंवशी आसता नवीन काजारी घेवन देवळान येता, ते दवरतात, देवाक पांयां पडटात, नमस्कार करतात आनी आमच्या म्हादेवाच्या देवळान समरत्न जाता. सोमारच्या सोमार समरत्न जाता, लोक खूब आसतात समरत्नाक प्रसादी म्हणून येतात. मागीर लोक समरत्नाचो प्रसादी जालो काय सांजचे संध्याकाळी आमचे हांगासर साडे सातांक आठांक भजन चालू जाता. भजन चालू ते धांक काबार जाता, खूब लोक आसता आमच्या भजनाक. भजन चालू जाल्या उपरांत लोक पळोवपाक म्हणून प्रेक्षक लोक आसतात, मागीर ते लोक धा जाल्या उपरांत लोक घरा वयता. मागीर आमचे सगळे सण कितें कितें आसा ते दुसरे दीस आमी हे करता. आनी आमची व्हडली देवस्थानां जाता हांगासर, जात्रा जाता म्हादेवाच्या देवळान, महाशिवरा जात्रा जाता, तेच्या पयलीं एक सप्तक जाता म्हादेवाच्या देवळान. हांगा हेंच्यांनी सांगले हे आता एक व्हडलें देवस्व जाता हांगासर, ते सात दीस चलता. मागीर आमची हांगासर वाडदिवस चलता, तो एक दोन दीस चलता, नाटकां जाता आनी कितें कितें जाता, म्हणजे खूब अशें कितें कितें जाता. आनी आमची देवळांक आमकां जय मय कितें लोक आमकां देणगी दिता आनी कितें दिता अशें खूब जाता. पूण इतलें सांगून म्हाजे दोन शब्द पुरे करता. थँक्यू. हे आमचे पुर्वी सांत्यांचे मारिंगाळी कसं ही सगळी पुर्वीची आम्ही सेवा करता त्यांना. आपले गावचे सगळे गाव सगळ्याचे गावचे पुर्वीचे आम्ही आमचे सगळे हा आणि आम्ही त्यांची पूजा बी करतो.